नमस्कार मुलांनो, डीएवी मॉइल पब्लिक स्कूल ऑनलाइन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। इयत्ता पहिलीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण समानार्थी शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। तर मुलांनो, समानार्थी शब्द म्हणजे काय ते समजून घेऊया। बघा, समानार्थी शब्द, समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे शब्द किंवा समान अर्थाचे जे शब्द असतात त्यांना समानार्थी शब्द असे म्हणतात। तर मुलांनो, काही समानार्थी शब्द आपण समजून घेऊया। बघा, पाणी, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच समान अर्थाचे शब्द अशा प्रकारे आहेत, जल, नीर आणि उदक। त्यानंतर घर, घर या शब्दाचे समान अर्थाचे शब्द आहेत, भवन, सदन आणि गृह। त्यानंतर झाड या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणजेच समान अर्थाचे शब्द आहेत, वृक्ष आणि तरू। फूल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, सुमन, पुष्प। त्यानंतर वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणजेच समान अर्थ असलेले शब्द आहेत, पवन, वायू, हवा। उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बगीचा। अंग या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच समान अर्थाचा शब्द आहे शरीर। सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भास्कर, रवी। मुलांनो, आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत माता, जननी। आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हर्ष। सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुरेख। अभिवादन या शब्दाचे समान अर्थाचे शब्द आहेत नमस्कार, वंदन आणि प्रणाम। गाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धेनू। छंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नाद किंवा आवड। जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रान किंवा वन। ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मेघ। तर मुलांनो, अशा प्रकारे आपण ही समानार्थी शब्द समजून घेतली। मुलांनो, आशा करते मी तुम्हाला ही समानार्थी शब्द समजले असतील। मुलांनो, या घटकावर तुमचा आजचा गृहपाठ आहे। कंसातील योग्य समानार्थी शब्द शोधा व लिहा। बघा, खाली काही शब्द दिलेली आहेत, त्या शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या कंसामध्ये दिलेले आहेत। तर तुम्ही कंसातील योग्य समानार्थी शब्द शोधा व त्या शब्दापुढे लिहा। मुलांनो, पुढील गृहपाठ आहे कंसातील योग्य समानार्थी शोधा, शब्द शोधा व वाक्य पुन्हा लिहा। बघा, उदाहरणात पाणी स्वच्छ आहे। उत्तर बघा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे। बघा, पाणी या शब्दाऐवजी आपण इकडे कंसातील जल हा शब्द घेऊन वाक्य पुन्हा लिहिलेले आहे, जल स्वच्छ आहे। तर अशा प्रकारे उर्वरित जे वाक्य आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। मुलांनो, उदाहरण पुन्हा एकदा समजून घ्या। बघा, कंसामध्ये मी काही शब्दांचे समानार्थी शब्द दिलेले आहेत वाक्यामध्ये। बघा, गडद रंगाने जे शब्द आहेत त्या शब्दांचे समानार्थी शब्द तुम्हाला कंसातून शोधायचे आहेत व त्या ठिकाणी ते शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत। तर मुलांनो, अशा प्रकारे हा तुमचा गृहपाठ आहे। गृहपाठ पूर्ण करा आणि समानार्थी शब्द समजून घ्या, त्याचे वाचन करा। मुलांनो, पुढील तासिकेला आपण असाच एक घटक घेऊन भेटूया। धन्यवाद।